इस्लामचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस संपूर्ण जगात ईद मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो यंदा ईद ए मिलाद अनंत चतुर्थी दशेनिमित्त गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्याने ठिकठिकाणी पोलीस ठाण्याच्या वतीने बैठका घेण्यात आल्या होत्या यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने एक दिवस नंतर जुलूस काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले पेणमध्येही खान मोहल्ला मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी जुलूस काढण्यात आला होता ईद ए मिलाद निमित्त खान मोहल्ला येथे बुधवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी लहान मुलांचे नात पठणतीस सप्टेंबर मोहल्ल्यात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच स्नेह भोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते शुक्रवार एकोणतीस सप्टेंबर रोजी मौलाना हैदर अली यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मौलाना अंसार हजरत हाफीजी दिलशाद मौलाना हुजाफी रजा हाफीजी अताउल रहमान आदींसह खान मोहल्ला कसाई मोहल्ला वडगाव अंतोरे वडखळ तसेच तालुक्यातील मुस्लिम बांधव शांतता कमिटी सदस्य मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी जुलूस खान मोहल्ला येथून निघून आझाद मोहल्ला महावीर मार्ग कसाई मोहल्ला येथून बाजारपेठ मार्गे पुन्हा खान मोहल्ल्यात येऊन जुलूसची सांगता करण्यात आली यावेळी कुराणातील घोष देत चान तारा असलेले झेंडे घेऊन तसेच तिरंगा फडकावून लहान मुलांपासून ते वृद्धांच्या घोषणांनी परिसर दुमदुमले होते यावेळी कसाई मोहल्ला आझाद मोहल्ला येथे मिरवणुकीत लोकांना सरबत आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांचेही स्वागत करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मुस्लिम समाजाला ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी फैयाज इनामदार यांनी तीन दिवस कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित समाज बांधवांचे व पोलीस अधिकाऱ्यांचे धन्यवाद मांडले शेवटी मौलाना हैदर अली यांच्या कुरणातील आयात पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली